ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीचा का डी डीडी नॅशनल आणि डी सह्याद्री या दोन चॅनलवर समस्त महाराष्ट्र आपल्या एंटरटेनमेंटची भूक भागवत होता त्यातल्या गावाकडच्या लोकांना सगळ्यात जास्त ओढ असायची ती दर रविवारी संध्याकाळी चार वाजता लागणाऱ्या मराठी सिनेमांची गावात मोजून तीन टेलिव्हिजन होती त्यामुळे एका समोर पन्नास पन्नास लोक येऊन बसायची त्याच काळात आमच्या पाहण्यात एक हसुन हसुन सिनेमा आला अख्ख्या गावाची हसून हसून पुरती वाट लागली त्या सिनेमाचं नाव होतं बिनकामाचा नवरा त्यावेळी नवरा बायकोच्या नात्यापासून गावागावातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा उत्तम सिनेमा होता तो खरं तर त्यात रंजना निळू फुले अशोक सराफ या सगळ्यांनीच धम्माल आणलेली पण विशेष मार्केट खाल्लं ते म्हणजे हँडसम हंग कुलदीप पवार यांनी त्या सिनेमात कुलदीप पवार जे काही गावरान भाषेत बोललेत का नाही आहा हा ना नादूच कुळा कुलदीप पवार म्हणजे मराठी सिनेमाला लाभलेला एक देखणा रांगडा आणि अष्टपैलू अभिनेता पण मंडळी कुलदीप पवारांचा सुरुवातीचा काळ खूप संघर्षातून उभा राहिलेला आहे आजच्या व्हिडिओमधून आपण त्यांचाच सगळा जीवन प्रवास जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी कोल्हापूरच्या मातीत दहा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कुलदीप पवारांचा जन्म झाला कोल्हापूरच्या मातीतला रांगडेपणा लहानपणापासूनच त्यांच्या अंगात ठासून भरला होता त्यांचे वडील बाळ पवार हे त्यावेळी नोकरी करत होते पण त्यांना सिनेमांचं सुद्धा खूप आकर्षण होतं त्यावेळी कोल्हापूरला कला पंढरी म्हणून सुद्धा ओळख मिळालेली होती त्यामुळे हो बऱ्याच सिनेमांचं शूटिंग आणि नाटकांचे प्रयोग तिथं व्हायचे म्हणूनच ते नोकरी करता करता सिनेमात छोट्या मोठ्या भूमिका करायचे त्याशिवाय ते उत्तम माउथ ऑर्गन देखील वाजवायचे तसंच कुलदीप पवारांची आई शांता देवी सुद्धा कलाकार होत्या त्या अतिशय उत्कृष्ट नकला करायच्या आपल्या आई वडिलांचे ते सगळे कलागुण रक्तात घेऊनच कुलदीप पवार जन्माला आले होते खास करून आईंचं पण आणि वडिलांचं पण अगदी लहानपणापासून त्यांच्या मनात अभिनयाबद्दल खूप आकर्षण होतं पुढं सेंट झेवियर शाळेत त्यांनी ऍडमिशन घेतलं त्या ते शाळेत त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळाला कुलदीप पवार शाळेतल्या छोट्या मोठ्या नाटुकल्यांमध्ये अभिनय करू लागले तेव्हा शाळेतले सगळे शिक्षक त्यांची अभिनयाची समज पाहून थक्क व्हायचे दरम्यान ज्या काळात सिनेमा आणि नाटकाला फार ग्लॅमर प्राप्त झालं नव्हतं किंवा कला क्षेत्रात काम करणं म्हणजे भिकेचे ढोळा लागले असं समजलं ला जायचं त्या काळात कुलदीप पवारनी अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं असं त्यांच्या मनाशी पक्कं केलं पण कला क्षेत्रात सुरुवातीला किती खस्ता खाव्या लागतात याची त्यांच्या घरच्यांना कल्पना होती त्यात जर आपल्या पोराचा निभाव लागला नाही तर तो कायमचा आयुष्यात लुटेल अशी त्यांच्या पालकांना भीती होती तेव्हा आपल्या मुलाने काहीतरी ठोस कमाई करावी अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती पण कुलदीप पवार त्यांच्या हट्ट्यावर अडून राहिले पुढं मग मुलाची इच्छा पाहून तुला अगदीच त्या क्षेत्रात काहीतरी करावं असं वाटतंय तर आजोबांची सांगली कोल्हापूरकडची थिएटर सांभाळ असं त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं पण कुलदीप पवारांच्या मनातलं अभिनयाचं वेळ त्यांना स्वस्त बसून देत नव्हतं एकीकडे घरच्यांचा विरोध आणि दुसरीकडे अभिनयाची प्रचंड ओढ या द्विदा अवस्थेमुळे त्यांच्या मनात मोठा संघर्ष चालू होता नेमकं काय निवडावं कळत नव्हतं बरं आपल्या मनासारखं केलं आणि वडील म्हणाले तसं आपल्या त्या क्षेत्रात निभाव लागला नाही तर मग आपण काय करायचं हा यक्ष प्रश्नही त्यांना होताच पण त्या वयात मुलं विद्रोही असतात कुलदीप पवारांनी मनाचं ऐकलं आणि त्यांना अभिनेताच व्हायचंय असं घरात सांगितलं घरच्यांना त्यांचा हा निर्णय पटला नाही म्हणून शेवटी त्यांनी रागारागात घर सोडलं आणि ते पळून कराडला गेले त्यावेळी ते त्यांचं वय होतं अवघं सोळा वर्ष दरम्यान आवेशात येऊन घर तर सोडलं पण पोटा पाण्याचं काय त्यासाठी पैसा लागतो चुकी मग त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं आणि ते हिंदुस्थान गिअर्स नावाच्या कंपनीत कामाला लागले एवढंच नाही तरीही पैसे कमी पडू लागले म्हणून ते पार्ट टाइम कचरा उचलण्याचंही काम करू लागले तरी ते त्यांचा पगार होता नव्वद रुपये आता पोटा पाण्याची थोडीफार सोय झाली होती पण अभिनयाचं वेळ स्वस्त बसून देत नव्हतं म्हणून मग ते पैसे वाचून नाटक बघायला जायचे आणि नाटकातल्या कलाकारांच्या अभिनयाचा बारकाईने अभ्यास करायचे वर आणखी कुणी कुठून तरी नाटकात काम करायची संधी मिळते का ते सुद्धा पाहायचे त्यांची ती धडपड कृष्णा पाटील यांच्या लक्षात आली त्यांनी कुलदीप पवार यांच्यातली अभिनयाची भूक ओळखली अनेक माती अनेक नाती या चित्रपटासाठी त्यांना विचारलं त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता तेव्हा त्यांनी त्यांचं सर्वस्वपणाला लावलं पण तो सिनेमा काय जास्त चालला नाही पण तरी ते खचले नाहीत त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली इतर राहून आपलं काय होणार नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी तडक पुणे गाठलं त्यावेळी पुण्यात मोठमोठे कलाकार राहायचे त्यांच्याशी ओळख वाढून जेवढं त्यांच्याकडून शिकता येईल तेवढं शिकून घेतलं पण टॅलेंट दाखवण्याची संधी काही त्यांना मिळत नव्हती पुढं पुण्यातही काय होईना म्हणून ते स्वप्नांच्या नगरीत म्हणजेच मुंबईला आले बरीच खटपट केल्यानंतर तिथे त्यांची ते ओळख प्रभाकर पंशीकरांशी झाली पहिल्या भेटीतच कुलदीप पवार यांनी त्यांच्यावर आपली छाप पडली त्यावेळी पंशीकर इथे ओशाला मृत्यू या नाटकाच्या तयारीत होते त्यातल्या संभाजीराजांच्या भूमिकेसाठी कलाकार शोधत होते बराच शोध घेऊन सुद्धा त्यांना मनासारखा अभिनेता मिळत नव्हता पण कुलदीप पवारांना भेटल्यानंतर त्यांचं मत बदललं पवारांचं गोरगुमट आणि राजबिंडोरो त्यांची देहबोली हे सगळं संभाजीराजांच्या भूमिकेसाठी अतिशय परफेक्ट होतं बारीक कोरीव मिशी ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला परफेक्ट सूट व्हायची म्हणूनच पंशीकरांनी त्यांना सिलेक्ट केलं त्या संधीचं कुलदीप पवारांनी सोनं केलं आणि प्रेक्षकांची म्हणं जिंकली ते नाटक खूप गाजलं आणि तिथूनच कुलदीप पवारांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी मागे ओळख पाहिलंच नाही नाटक सिनेमा मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रातनं त्यांची मागणी वाढू लागली अभिनेता म्हणून कुलदीप पवार किती प्रतिभाशाली होते हे त्यांच्या भूमिकेच्या विविधतेतून तुम्हाला लक्षात येऊ शकतं त्यांनी नायकाबरोबर खलनायकाच्या भूमिका देखील त्याच ताकदीनं साकारल्या त्यांचा नायक जितका करारी होता तितकाच त्यांचा खलनायक बेरकी होता त्यांचा खलनायक पाहिला की बायका कडाकडा बोट मोडायच्या त्यांनी संसार पाखरांचा सिनेमात केलेलं काम विशेष गाजलं कदाचित लव्ह ट्रँगलवर बनलेला तो मराठीतला सर्वात भारी सिनेमा होता बरं विनोदी भूमिकेत सुद्धा ते अजिबात मागे राहिले नाहीत त्यातल्या त्यात बिनकामाचा नवरामध्ये त्यांनी निळू फुले आणि अशोक सराफ यांच्यावर जी धम्माल उडून दिली त्याला तोड नाही त्या सिनेमात कुलदीप पवारांनी जो गावरान बोलीभाषेचा टोन पकडला होता तो सुद्धा लोकांना भयान आवडला काही जाणकारांच्या मते राजा गोसावी यांच्यानंतर असल गावराण कोल्हापुरी भाषा फक्त कुलदीप पवारांनीच पडद्यावर प्रभावीपणे जिवंत ठेवली तसंच गुपचुप गुपचूप मधला त्यांचा पाहिले न मी तुला तू मला न पाहिले हे वाडकरांच्या आवाजातलं गाणं म्हणणारा सालस गायक सुद्धा लोकांना खूप आवडला गाणं म्हणताना त्यांनी केलेले हावभाव आज सुद्धा लोकांच्या मनावर छापले गेलेत त्या काळात असुरूंची झाली फुले होनाजी बाळा वीज म्हणाली धरतीला पती सगळे उचापती इथे ओशाला मृत्यू पाखरू लग्नाची बेडी असाही एक औरंगजेब आव्हान एन्काउंटर गोलमाल जरा वजन ठेवा तीन लाखांची गोष्ट तुझी वाट वेगळी नक्कीच्या लग्नाला निष्कलंक अशी काही गाजलेली नाटके त्यांना मिळाली बाकी त्यांच्या सदाबहार सिनेमाची नावं घ्यायची म्हटलं तर एक व्हिडिओ पुरणार नाही पण तरीही तुम्हाला त्यांच्या काही मोजक्या गाजलेल्या सिनेमांची नावं सांगतो कुलदीप पवारांचे जावयाची जात बिनकामाचा नवरा नवरे सगळे गाढव अरे संसार संसार गोष्ट धमाल नाम्याची शापित झुंज एकाकी कुंकवाचा टिळा गुपचुप गुपचूक भारतीय मराठा बटालियन आई तुळजाभवानी तांब्याचा विष्णूबाळा पैजेचा विडा सरजा वजीर दूधका कर्ज हे सिनेमे रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले अरे संसार संसार मधली त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी तर जाम सुपरहिट ठरली कुलदीप पवार यांनी त्या काळातल्या एकूण एक, एक टॉपच्या नायिकेसोबत काम केलं पण त्यातल्या त्यात ते त्यांची विशेष जोडी जमली ते म्हणजे रंजना आणि मधु कांबिकर यांच्यासोबत दरम्यान छोट्या पडद्यावरही त्यांनी परमवीरमधून आपली वेगळी छाप पाडली तू तू मेमे या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवलं पती सगळे उच्चापती या नाटकातली त्यांची कंजूस काकाची भूमिका फारच गाजली त्या नाटकात ते प्रमुख भूमिकेत नसून सुद्धा त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली या नाटकावरूनच ऑल द बेस्ट नावाचा हिंदी सिनेमा देखील काढण्यात आला होता रखेल या नाटकातली त्यांची भूमिका थोडी अपवादात्मक होती पण त्यांनी सुद्धा आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आणि त्यांना डॅडी अशी नवी ओळख मिळाली सिनेसृष्टीच्या ग्लॅमर पलीकडे त्यांनी आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे जपलं त्यांची पत्नी निलिमा आणि दोन सुद्धा मनोरंजन क्षेत्राशी निगडीत आहेत दोन हजार चौदा साली त्यांना अंधेरीतल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली तिथे त्यांच्यावर आय सी यू मध्ये उपचार सुरू होते लोकांना खळखळून हसवणारा आपल्या बेरकी नजरेनं त्यांना घाबरवणारा त्यांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता स्वतः हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता त्यांचं मूत्रपिंड निकामी झालं होतं दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि शेवटी मनोरंजन सृष्टीचं दुर्दैव म्हणून चोवीस मार्च दोन हजार चौदा रोजी वयाच्या चौसष्टाव्या वर्षी मूत्रपिंडाच्या आजारानं निधन झालं त्यांच्या जाण्यानं मनोरंजन सृष्टीनं एक अष्टपैलू अभिनेता गमावला अनेक मनं हळहली त्यांची पोकळी आजही भरून निघणं शक्य नाही कोल्हापूर ते मुंबई असा त्यांचा प्रसिद्धीचा प्रवास आजही अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा देतो ते आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचा नाटकातला सिनेमातला अभिनय आजही आपल्याला हसवतो रडवतो आणि आपलं मनोरंजन करतो बाकी कुलदीप पवारांची नेमकी कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडलेली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच तुम्हाला अजून कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्याचा जीवनप्रवास आमच्याकडून ऐकायचा असेल तर त्याचंही नाव कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपले विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद